तुम्हाला ही वीडियो आवडले असल्यास ना नक्की लाईक शेअर करा, भरपूर शेअर करा, जेणेकरून हा असा सीन आहे ना लोकांना बघायला भेटत नाही। तर नमस्कार गाईस, माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये आपला हा परत स्वागत आहे। तर आज मी आलो आहे माझ्या मामांच्या गावी। तर इकडे काय काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो। इकडे आम्ही आता आलो इकडे गायमुखावर, गायमुखावरती आलो आहे आणि वरती एक मंदिर पण आहे, मला इकडे दाखवतो। शाळेमध्ये मी इकडेच होतो, इकडे खाली केवडे आहेत पण आता खूप घनदाट जंगल झालं आहे, आतमध्ये आपण जाऊ शकत नाही। केवड्याचे फुलं आपले केवड्या बघा, ही अशी गाईस बघा कशी फुलं आहेत। फुलांचं मला नाव माहिती नाही, तुम्हाला माहीत असल्यास मला कमेंट करा, मला सांगा, जेणेकरून मला पण माहिती पडेल ह्या फुलं ह्या झाडांचे ही झाडं कुठले आहेत आणि फुलं कुठले आहेत ती बघा। खाली केवडा, केवड्याचा एवढा सुगंध यायचा ना पहिला, खाली केवड्याचे झाड आहे आणि हा गाईचा मुख। पाणी बघा तिथे कसा येतो, तो मला दाखवतो मी। आहे ना आहा ने इकडे सोनू बघा गायमुख, हा नैसर्गिक डोंगरातून पाणी येतोय हा गाईस। हा डोंगरामधून आहे ना गाईस पाणी येतोय, वरती देवीचं मंदिर आहे आणि इकडे जत्रा पण भरते, यात्रा वरती लहानपणी। हा बघा काय भेटलं याला, खुबा, खुबा भेटलाय आहानला। तर तुम्हाला दाखवतो बघा, हे असंच बघायला भेटणार नाही हा सीन बघा, काय कुदरतीचं देणं आहे ज्या माणसाला भेटलं आहे, माणसाने त्याचा योग्य ते वापर करून घ्यावा। देवीचं स्थान आहे, वरती मंदिर आहे। हा बघा गाईस कायमुख, वर्षाचे 12 महिने हा पाणी असाच चालू असतो, पावसात तर नाही ना जास्त होतो। हा शंख भेटला, बघितला का? तर गाईस आहे ना तिथे आम्ही लहानपणी आंघोळ वगैरे करायला यायचो, ह्या बघा गणपतीच्या मूर्ती आहेत, ते वरती आहे ना दत्ताचं मंदिर आहे आणि वरती देवीच आहे, तिकडे वरती जत्रा भरते आणि लहानपणी जायचो इकडे जत्रेला आणि आंघोळी करायला तर इकडेच गायच्या मुखावरती जास्त। आहान तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असल्यास ना नक्की लाईक शेअर करा, भरपूर शेअर करा, जेणेकरून हा असा सीन आहे ना लोकांना बघायला भेटत नाही। म्हणजे काय एवढा आनंद होतो ना इकडे आल्याच्यानंतर, ह्याच्या खाली आहे ना ही गाई आहे, दगडाची आहे, दगडाची आहे ना कोरलेली आहे बघा गाईस, आणि हा असा पाणी येतो इथे, हा बघा डोंगरातून पाणी येते, सॉरी गणपती बघता येते गाईस बघा, हा असा पाणी येते वरून, बघितला का वरून येतो डोंगरातून उठलेला फुटलेला उठलेला। आहान कसा वाटला ते म्हणून इकडे हा, तर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुला खूप व्हायरल करा। आणि हा पाणी ॲक्च्युअल काय आहे म्हणजे असं साधा पाणी नाही, प्यायचं आहे बिसलरी पण काहीच नाही आहे समोर, माणसं प्यायला पाणी वापर जातात। गाळी मोठा डॅम बांधलाय ते पण दाखवूया ना, नाही आता आहे ना खूप झाडे आहेत। तर आहे ना इकडे आल्याच्या नंतर आहे ना गाईस खूप मन आहे ना प्रसन्न होतो, बघा पावसाचं व्ह्यू आहे, पावसाचा सीन, वरती मंदिर आहे देवीचं पण आता आहे ना
बहुतेक मला तर वाटतं बऱ्याच वर्षांनी येतोय. वरती देवीचं मंदिर आहे, बऱ्याच वर्षांनी येतोय आणि मला वाटतं आहे ना ती जी वाट होती ना, वाट जाण्याचा मार्ग तो शायद आहे ना पावसाळी, पावसाळ्यामुळे नाही बंद नाही चालूच आहे बघा आहे वाट. पण वरती टाईम कमी असल्यामुळे मी जाऊ शकणार नाही तुम्हाला. हे बघा दत्ताचं मंदिर, डोंगरातून पाणी येतं, डोंगरातून ते डोंगरातून अशा पद्धतीने हा पाणी आहे ना, अशा पद्धतीने आहे ना हा पाणी घंटून वरून येतो डोंगरातून. अशा पद्धतीने पाणी आहे ना ह्या गायीच्या मुखात जाते. ह्याचं नाव गायमुखच आहे, म्हणजे वरती गाव पडलेली आहे आणि इकडे खाली माझ्या मामांचं गाव बोरीचा माल. तर बघा गाईस कसं सुंदर अप्रतिम आहे ना दृश्य बघायला. गाईचा मुख कोरीव आहे, दगड म्हणजे गाय कोरलेली आहे. ते बघा पावसाने खूप मजा येते इकडे. वरती पंडेले गाव म्हणून आहे, तिकडे मी शाळा पण शिकलो लहानपणी. तर गाईस हे बघा खूप सुंदर दृश्य आहे इकडे बघण्यासारखं. खूप आहे ना सुंदर दृश्य आहे इकडे बघण्यासारखं. आमची शाळा दुपारची सुटायची डब्बा खायला आणि इकडे यायचो पावसाळी खाली, म्हणजे वरती शाळा आहे त्या साईडला तिकडे पंडेली गावात. तिथून आम्ही आमची शाळा सुटली की आम्ही इकडे डब्बे घेऊन सगळी मुलं यायचो. सात मिनटाचं अंतर असेल खाली शाळेपासून. तर बघा गाईस हा इथून एक कनेक्शन आहे ना, हा पूर्वी आता माहिती नाही असेल हा हा इथून आहे ना कनेक्शन, हा पाण्याचा एक बोरीचा माल म्हणजे खालचा गाव आहे ना तिकडे पण गेलेला आहे. तर बघा व्हिडिओ आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला सपोर्ट करा. तर असा हा व्ह्यू आहे. वेळ नाही हो भेटत, आपण मुंबईला काम करतो, मी मुंबईला काम करतो आणि गावी म्हणजे सीझनमध्येच येतो. इकडे हापूसची सगळी झाडं आहेत, गावच्या व्हिडिओ आहे ना करायला वेळ नाही, म्हणजे पण गाव वेळ न काय जमतच नाही गावच्या व्हिडिओ बनवायला. तर आम्ही सीझनला येतो मे महिन्याच्या सुट्टीमध्ये गणपतीमध्ये किंवा आणि दिवाळीमध्ये अशा त्या सुट्ट्यांमध्ये मी गावी येतो. बघा गायमुख तुम्हाला आवडली असल्यास तर नक्की या गायमुखाला भेट द्या. म्हणजे काय म्हणजे चांगलंच आहे ते सगळे पोरं इकडे येतात. इकडे वरती आहेत ना गाईस हापूस आंबे आहेत, त्या साईडला हापूस कळबे आंबे सगळे आहेत. लहानपणी खूप धमाल करायचो आम्ही इकडे. हा बघा कसली फुलं आहेत ना, मस्त मस्त आहेत. कसली फुलं आहेत काय माहिती नाही, नाव मला माहिती नाही याचं. सफेद तीन कलर आहेत, तीन कलर. हे बघा तीन कलर आहेत, कुठला काय माहिती नाही. आहान सुनो चल बस कर, आहानला काय पाणीच पाहिजे. हा गाईस बघा खूप मजा येते इकडे पावसाळी. काय रे करतोय हा,
असं आहे रे, भारी आहे ना रे, आवडलं का तुला इकडे पहिल्यांदा आलास?